नमस्कार, मी डॉक्टर शरद विरामकर, अण्णासाहेब नगर महाविद्यालयामध्ये LMS कोऑर्डिनेट म्हणून काम करतो. ती जबाबदारी माझ्याकडे आहे. प्रथमतः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब नगर महाविद्यालयाच्या वतीने मी पुणे विद्यापीठाचे अनंत कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे ई लर्निंगचे कोऑर्डिनेटर आहेत. डॉक्टर अनंत कुलकर्णी यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्या समवेत डॉक्टर सूरज जगताप, LMS एक्झिक्युटिव्ह सपोर्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, यांचंही मी आजच्या ॲडमिन ट्रेनिंगच्या वर्कशॉपसाठी स्वागत करतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर प्रशांत मुळे सर व उपस्थित आमचे कलीग सर्व मित्र LMS चे ॲडमिन त्यांचं मी स्वागत करतो. आणि आदरणीय प्राचार्यांना विनंती करतो की आज या कार्यक्रमाचे मनोगत करा सर. येस सर, धन्यवाद सर. LMS ॲडमिन ट्रेनिंगच्या या कार्यशाळेमध्ये पुणे विद्यापीठाचे LMS चे कोऑर्डिनेटर डॉक्टर आनंद कुलकर्णी, आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत मुळे, महाविद्यालयाचे LMS चे कोऑर्डिनेटर डॉक्टर शरद गिरमकर, त्याचबरोबर त्यांचे सर्व ॲडमिन सहकारी, माझे सर्व सहकारी. खरं वास्तविक पाहता मला या ठिकाणी पुणे विद्यापीठाचं एक कौतुक करावं असं वाटतं की ज्यावेळी आम्ही या LMS च्या याच्यासाठी पुणे विद्यापीठाकडं एक पत्रव्यवहार केला आणि कुठलाही क्षणाचा विलंब न लावता महाविद्यालयाच्या विनंतीला मान देऊन आमच्या सर्व LMS च्या बाबतीमधल्या जे काही ॲडमिन आणि पुढच्या प्रोसेस करायच्या होत्या, तर कुठल्याही पद्धतीचं पुणे विद्यापीठाने वेळ झालाय असं म्हटलं नाही. आणि सर्व कुलकर्णी सर असतील, त्यांची सर्व विद्यापीठातली टीम आम्हाला निश्चितपणाने वेळोवेळी मार्गदर्शन करते. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा एकदा जे महाविद्यालयाचे ॲडमिन आहेत, खरं वास्तविक पाहता काल मला शरद गिरमकर सरांचा फोन आला की सर 4-5 लोकांचं, म्हणलं आपलं महाविद्यालय मोठं आहे, प्रत्येक फॅकल्टीचा एक एक ॲडमिन आपला असेल तर 8-10 होतील. कुलकर्णी सरांची मान्यता घ्या आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊयात. सर, अनेक ब्रांचेस आमच्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BCS, BBA, BCA, BBA, BSc कॉम्प्युटर सायन्स, त्याचबरोबर BCA अंडर सायन्स फॅकल्टी, अशा वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत. आणि आम्ही प्रत्येक फॅकल्टीला एक ॲडमिन नेमवलेला आहे. निश्चितपणाने आपण होकार दिला त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि आजची जी कार्यशाळा आहे आणि त्याचबरोबर पुढची जी पुन्हा 3 तासाची सर्वांसाठी कार्यशाळा आहे, निश्चितपणाने यासाठी आपण सदैव आम्हाला मदत करत आहात आणि इथून पुढेही मदत करावी एवढीच आपणाला या निमित्ताने विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपलं आणि पुणे विद्यापीठाचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ तसेच अण्णासाहेब नगर महाविद्यालयाच्या वतीने. आणि मला या ठिकाणी माझे 2 शब्द बोलण्याची संधी आपल्या समोर मिळाली त्याबद्दल मी संयोजकाचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर अनंत कुलकर्णी यांना मी विनंती करतो की आपण पुढील मार्गदर्शन करा. कुलकर्णी, नमस्कार सगळ्यांना. प्रिन्सिपल सर, गिरिमकर सर, तुमची सगळी कॉलेजची टीम, साधारण 2 महिने झाले आपण गिरीम सर सरांथ्रू कोऑर्डिनेट करतोय आणि ओव्हरऑल एक कॉलेजचा रिस्पॉन्स पण बऱ्या खूप चांगला आहे. तर होप सो की सगळ्यांनी आतापर्यंत लॉग इन केलेलं असेल, तर मला ते जाणून घ्यायचं की आतापर्यंत ऍज अ ऍडमिन म्हणून किंवा तुम्ही ऍज अ फॅकल्टी म्हणून किती जणांनी लॉग इन केलं, LMS चेक केलेलं आहे. मी केले सर. ओके, मी पण चेक केलंय सर, म्हणजे आमच्या स्टाफने पण. ओके, यस सर, आय मस्ट. ओके, अजून कोणी कोणी गेले, म्हणजे साधारण सगळ्या ऍडमिननी लॉग इन करून पाहिलेलं आहे का? आम्ही पाहिलेलं आहे सर. ओके,
तर बेसिकली एक लक्षात घ्या, आपण ऍडमिन जो पार्ट आहे तो तो तुमच्या तुमच्या लेवलला बेसिकली तुमचे दोन रोल राहणार आहेत एलएमएसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. ऍज अ तुमच्या डिपार्टमेंट किंवा तुमच्या अंडर जे काही कोर्सेस आहेत त्याचा ऍडमिनिस्ट्रेशन पर्टिक्युलरली तुम्ही स्वतः हँडल करणार आहात, त्यामुळे तुमचे एलएमएसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू दोन रोल राहणार आहेत, एक आहे टीचरचा दुसरा आहे ऍडमिनचा. तर याच्या पुढचा जे ऍडमिनचा जो पार्ट आहे तो माझा जो सहकारी आहे सुरज तो आता कंडक्ट करेल. ओके, स्क्रीन दिसते तुम्हाला माझी? येस येस, इट इज विजिबल. हा दिसते. ओके गिरिमकर सर, मला एक सांगा, आतापर्यंत सगळ्यांना लॉग इन कसं करायचं हे समजलंय, त्यामुळे आता लॉग इन चा दाखवायचंय नाही दाखवायचंय कसं काय? लॉग इन चा विषय नाही आहे आपल्याला, लॉग इन चा नकोच ते घ्यायला, ते करतील लोक. तो काय लॉग इन चं काय केलं फक्त जे आहे ना आता तुम्ही डिरेक्टली सुरू करा आता पुढचं एक बोलू काय एकच मिनिटं फक्त सर सर बोलतोय. तर आता तुम्ही डिरेक्टली युजर ऍड करणं तर त्याच्या सुरुवाती आपण जर कोर्स ऍडिशनचं जर घेतलं तर नाही जमणार. कोर्स ऍडिशन आणि मग युजर ऍडिशन कोर्स नंतर करताय तुम्ही? हा कोर्सचा भाग नंतरचा आहे सर. आधी युजर एक तुम्हाला ऍड करून दाखवतो, त्यानंतर मग पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला कोर्स वगैरे सांगतो मी. ओके ठीक आहे, चालेल चालेल, काय हरकत नाही. चालेल तुमच्या लॉग इन केल्यानंतर तुमच्या फ्लो प्रमाणे कंटिन्यू करा, काय ऍड करा. यस प्रथम तुमचं कॉलेजचं लॉग इन केल्यानंतर हे पेज तुमचं डॅशबोर्ड ओपन होतं. याच्यामध्ये मॅनेजर साठी हा एक लोगो आहे की जो तुम्हाला ऍज अ ऍडमिन थ्रू लॉग इन करायचं किंवा काही करायचंय, युजर साइड करायचे, सब्जेक्ट ऍड करायचे, त्यासाठी हा आहे. हा क्लिक केल्यानंतर तुम्ही ऍडमिनच्या पोर्टलला जाता. याच्यामध्ये टॅब आहेत, युजर आहे आणि कोर्स आहे. याच्यामध्ये पहिला आपण पाहायचाय तो युजरचा पाहायचाय, ज्यामध्ये आपल्याला युजर ऍड करायचे, त्यांची लिस्ट वगैरे किती युजर्स आहेत, त्यांचे डिटेल्स या सर्व त्यात शो होतात. त्याच्यामध्ये सुरज थोडस स्लो आहे, म्हणजे आपला थोडा आपला स्पीड आणि त्यांचा स्पीड त्यांना थोडं समजूस पर्यंत. ओके सर चालेल. हा हा डॅशबोर्डला ये परत. डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड मध्ये ऍज अ तुम्ही ऍडमिन म्हणून आहात तर त्यात तुम्हाला युजर ऍड करायचे, कोर्स ऍड करायचे. तर त्यासाठी आपल्याकडे एक लोगो टॅब दिलेला आहे की जिथून तुम्ही लॉग इन करू शकता ऍज अ ऍडमिन. सूरज एक मिनिट, आता एक लक्षात घ्या सर, तुम्हाला जे जे तुम्ही 10 जण ऍडमिन आहात, फक्त तुम्हाला साईड ऍडमिनिस्ट्रेशनचा टॅब दिसणार आहे, तो लेफ्ट साईडला आता सूरजने दाखवलाय तो, आणि खालचा सूरज खालचा जो आहे, हा खालचा एक दाखवताना लेफ्ट साईडचा नेव्हिगेशनचा डाव्या नेव्हिगेशन, हा डाव्या बाजूचा खालचा जो आहे, हा तो सर्वात शेवटचा साईड ऍडमिनिस्ट्रेशन. हा तर हा टॅब फक्त तुमच्या जे मॅनेजर आहेत त्यांना दिसणार आहे, बाकीच्या टीचरला दिसणार नाहीये. हा बेसिकली प्रायमरी फरक आहे तुमच्या मॅनेजर आणि टीचर लॉग इन मधला. तर सूरज कंटिन्यू पुढे. ओके, त्यामध्ये दोन टॅब आहेत आपल्यासाठी जे की आता आपण पाहणार आहोत, युजर आणि कोर्सेस संदर्भात. युजर म्हणजे तुमचा स्टुडंट असेल, फॅकल्टी मेंबर असेल, जो पण एलएमएस युज करणार आहे की ज्याला आपण त्या सिस्टम मध्ये ऍड करणार आहोत, तर त्याच्यासाठी हा युजर म्हणून टॅब आहे. ज्याच्यामध्ये पहिलेच ऑप्शन आहे आपला अकाउंटच्या संदर्भात, ब्राउज लिस्ट ऑफ युजर. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे युजर्स आहेत, आतापर्यंत जेवढे एनरोलमेंट झालेले आहेत, ज्याच्यामध्ये स्टुडंट आहेत, फॅकल्टी आहे, त्या सर्वांची लिस्ट आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये त्या स्टुडंटनी किंवा त्या फॅकल्टीने कधी ऍक्सेस केलंय त्याचा स्टेटस आहे, म्हणजे पहिलं त्याचं नाव आहे, ईमेल ऍड्रेस आहे, त्यानंतर लास्ट ऍक्सेस म्हणजेच त्यानं कधी लास्ट टाइम रिसेंटली लॉग इन केलेलं आहे त्याचा स्टेटस आहे. त्याचबरोबर हा डिलीटचा आहे, व्ह्यूचा आणि एडिटचा ऑप्शन आहे तुम्हाला. सर यात एडिटच करून दाखवू का काय ऍड करू एखादा? नाही, एक डेमो युजर. हा सूरज, डेमो युजर ऍड कर, xyz@gmail.com. ओके सर. सूरज सर, टोटल युजर आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि प्राचार्य साहेब आहे का, टोटल युजर आपले आहेत 4,048 एवढे विद्यार्थी आणि प्राध्यापक.
एवढे आपण एलएमएस सिस्टम वरती ऍड केले आहे तुमचा टोटल लोक मी प्राध्यापक आणि स्टुडंट स्टुडंट काही मुलांच्या बोला सर कुलकर्णी सर याच्यामध्ये फॅकल्टी आहे मॅनेजर आहे आणि तुमचे म्हणजे होल जे काही ओव्हरऑल युजर्स आहेत ते सगळे याच्यामध्ये कन्सिडर आहेत म्हणजे स्टुडंट फॅकल्टी आणि मॅनेजर म्हणजे आमच्या साईडचा एक युजर ऍज अ मॅनेजर आणि तुमचा तुमचे फॅकल्टी आणि स्टुडंट सगळे असा हा ओव्हरऑल काउंट आहे. ओके सर हा काउंट इथे तुम्हाला शो होते की आजच्या डेटला तुम्ही किती युजर्स म्हणजे ऍट द एंड किती युजर्स तुमचे ऍड आहेत त्याचा हा टोटल काउंट आहे तिथे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे सर सगळ्यांना हे लक्षात आलंय आपल्याला युजर काउंट कुठून बघायचा आहे ते. यस सर मी पुन्हा एकदा दाखवू का. हा परत दाखव डॅशबोर्डला सुरेश. डॅशबोर्डलाच क्लिक कर सुरेश. हा आपला डॅशबोर्ड आहे. आय थिंक परत रिजॉईन सेमलाच अजून 10 मिनिट आहे सर. हा ऍडमिनचा टॅब आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा हे दोन आहेत कुठूनही क्लिक करा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट मध्ये जाता ज्यामध्ये युजर्स आहेत. पहिल्यांदा युजर क्लिक केल्यानंतर ब्राउज लिस्ट ऑफ युजर्स आहे पहिलाच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच दाखवलं जातं तुमचा टोटल काउंट किती आहे एलएमएस ला आतापर्यंत एनरोल किती आहे. ठीक आहे सर. गिरीमकर सर सगळ्यांच्या लक्षात आलं हे समजले का सर्वांना. येस येस सर कुणाला प्रॉब्लेम असेल तर विचारा फक्त विचारत राहा कारण विचारते सगळे काय प्रॉब्लेम. हा तुम्ही सांगू शकता म्हणजे कोणता पार्ट रिपीट करायचा वगैरे. हा सांगतील सर काय नाही. मी तुम्हाला एक युजर ऍड करून दाखवतो याच पेजला तुम्ही शेवटला गेल्यानंतर ऍड न्यू युजर आहे. सर सर शंका काय आहे. आपण 4000 आवाज कट होतो सर आवाज आवाज कट झाला सर आवाज येत नाही. हा ते नेमका फोन असतो. हॅलो हा बोला सर. हो सर हा तर आपले 4048 युजर ऍड आहेत बरोबर तो काउंट दिसतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे चेक करूया की फॉर एक्झाम्पल तुम्ही आम्हाला एक नवीन युजर क्रिएट करायला सांगताय राईट ना. बरोबर आता आता हे 4048 कोण आहेत ते आम्हाला 11-12 ऍडमिनला माहित नाहीत बरोबर. तर आपण एक पहिलं काम असं करूया ना सपोज मला एखादा कोणाला युजर ऍड करायचंय तोच जर या 4048 आहे का नाही पाहायला शक्य आहे का आधी तोच ऍड असेल तर परत परत ऍड होईल ना तो. नाही तो नाही करतोय सर आपण डमी करतोय सर आपण तुम्हाला काउंट लक्षात यावा म्हणून. रिपीट तर सिस्टम ऍक्सेप्टच करत नाहीये की जे मेल आय डी रिपीट ऍक्सेप्ट नाही आपल्या सिस्टम मध्ये त्यामुळे डमी तर ऍड होणार नाही. फक्त डेमो साठी एक आम्ही तुम्हाला डमी आयडी वगैरे क्रिएट करून दाखवतोय. दॅट आय गॉट इट पण मी सपोज आता सपोज उद्या मला कोणाला करायचंय तर ह्या 4048 मध्ये तो असेल तर त्या आधी आम्हाला आहे का नाही चेक करायची काय कसं करायचं हे विचार. येस येस हो का. त्यांचं नाव त्यांचा मेल आय डी शरद गिरमकर बोला ही पण युजर असेल. आता हे नाव आहे मी जे हायलाइटेड केलेलं आहे अभिषेक केदार केदार हा हे नाव आहे हे मला ऍड करायचंय पण हे आहे का नाही सिस्टम मध्ये सर्च करायचंय मला. ठीक आहे सध्या फक्त माझ्याकडे ते नाव आहे तर मी हे फिल्टर मध्ये फक्त टाकलं इथं फिल्टर आहे युजर फुल नेम. ठीक आहे सॉरी हे नाव टाकलं ऍड फिल्टर केला इथं सर्च झाला बघा. ठीक आहे सर. ठीक आहे म्हणजे आम्हाला आधी जो युजर ऍड करायचा आहे त्याचं पहिल्यांदा नाव मी नाव टाकून तो आहे की नाही चेक करून घेऊ शकतो. हा म्हणजे तुम्हाला जर डाऊट असेल की हा तुमच्याकडे ऑलरेडी रजिस्टर आहे तर तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर मी आता माझं नाव टाकून दाखवतो की हा फिल्टर दाखवेल की नाही तुम्हाला कळेल लगेच. आता मी सगळे फिल्टर रिमूव्ह करतो आधीच. हॅलो
हॅलो सर, माझं नाव टाक, माझं नाव टाक, बोला सर. एस एच एच सचिन शाह. सचिन शाह हा नुसतं पहिलं टाकलं सचिन टाकू. ठीक आहे, तुमचं स्पेलिंग चुकलं. स्पेलिंग ठीक आहे सर. हॅलो, हा सचिन एस एच एच सर करा. आता जेवढे पण नावामध्ये एस एच ए कंटेंट आहेत ते सगळ्यांची लिस्ट आली. तुमचं नाव अजून पुढे सांगितलं तर अजून फिल्टर सॉर्ट होईल. सचिन सचिन एस एच सी एच आर कुमार टाका के यू एम आर, कारण बरेच सापडतील नाही तर. सचिन कुमार हा टाका पटकन. ओके, आपला वेळ वाचेल. सचिन कुमार शाह. हॅलो सर, हा तुमचा याहूचा मेल आय डी आहे. यस यस ओके. आणि तुमचं अजून तुम्ही लॉग इन चेक नाही केलेलं त्यामुळे इथं नेव्हर स्टेटस आलाय. ठीक आहे सर. यस शाह सर, एक लक्षात घ्या की आपण याच्यामध्ये नावानी ईमेल आय डी नी सर्च करू शकतो. तुम्ही म्हणजे असं काही रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही नावाने सर्च केलं पाहिजे एका नावाने दोन. यस यस, आता इथं शो मोर म्हणून एक ऑप्शन आहे आपल्यासाठी. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला कंटेंट दिसेल. याच्यामध्ये इथं ईमेल आय डी टाकू शकता तुम्ही. ठीक आहे सर. याच्यामध्ये ईमेल आय डी टाकल्यानंतर ऍड फिल्टर केला नेहमीच्या प्रोसेसने की तुम्हाला ईमेल आय डी ने सर्च होईल. येस येस नो प्रॉब्लेम. येस ते पाहिजे सर. एक लक्षात घ्या सर, आपण जसं एक्सेल ला फिल्टर लावतो तसाच इथं फिल्टर आहे. आपल्याला जो ऑप्शन हवाय तो तिथं ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि फिल्टर लावायचा. हे इथपर्यंत लक्षात आलं? हो, हे खूप महत्वाचं होतं सर, कारण त्यांची नावं सारखी असतात. तुम्हाला काय सांगायचं? हो, म्हणूनच ते सांगितलं की त्याच्यासाठी नाव आणि ईमेल आय डी जितके फिल्टर लावतात तितकं तुम्हाला तो ऑप्शन देईल. येस येस ओके. हा सूरज, आता त्यांना एक डेमो युजर ऍड करून दाखव, म्हणजे काउंट कसा ऍड होतोय, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल ते. आत्ताचा काउंट आहे सर आपला 4048. ठीक आहे सर. मी आता एक ऍड करतो. ऍड न्यू युजर आहे. ओके टॅब. ऍड न्यू युजर. युजरचं नेम मी xyz@gmail.com. ठीक आहे सर, मेल आय डी तो टाकतो. नाव फक्त माझं ऍड करतो. हा डेमो युजर टाकून दे ना सूरज. डेमो आणि युजर फर्स्ट नेम लास्ट नेम. ईमेल आय डी डेमो युजर. ईमेल आय डी टाकली तर xyz@gmail.com. हा हा युजर नेमला. ठीक आहे सर. पासवर्ड हा, आता त्यांना पासवर्डची पॉलिसी सांग. हा आता आपल्याकडे एक पासवर्ड क्रिएशनची एक पॉलिसी आहे, जेणेकरून आपला पासवर्ड जो तुम्ही क्रिएट करणार आहे स्टुडंट साठी तो एका फॉर्म्युल्यामध्ये राहावा त्यासाठीच आहे. तर याच्यामध्ये जो आपला ईमेल आय डी आहे की ज्याच्यामध्ये @ पर्यंतचा पूर्ण भाग घ्यायचा आहे, म्हणजे @च्या आधी जो पण कंटेंट आहे तो घ्यायचा ऍज इट इज. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर जे आहे, आता माझ्या इथं मध्ये एक्स आहे की जे मला कॅपिटल करायचं. फर्स्ट कॅरेक्टर ऑलवेज कॅपिटल पासवर्ड क्रिएशन साठीचे. तर हा जो पार्ट आहे हा ईमेल मधून मी घेतलेला आहे @ पर्यंतचा, आणि ज्याचं फर्स्ट कॅरेक्टर हे कॅपिटल आहे. ठीक आहे सर, इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या? फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल नाही घेतलं तर वेगळंच पासवर्ड टाकला. नाही, ही आपण पासवर्ड साठीची सर पॉलिसी क्रिएट केलेली आहे करून. हा लॉग इन साठी. ठीक आहे. आणि याच्या याच्यामध्ये एक लक्षात घ्या सर, आपण ही पॉलिसी कसं करतो, युजर क्रिएट करायला आधी जे जनरेट करणार आहे त्यांच्यासाठी ही पॉलिसी आहे. आणि बाय डिफॉल्ट लॉग इन झाल्यानंतर आपण युजरला सांगतोय तुम्ही तुमचे पासवर्ड रिसेट करा. त्यामुळं हे फक्त बिगिनिंग लेवलची कॉमन पॉलिसी आहे, कारण ऍडमिन लेवलला पण समजलं पाहिजे उद्या कुणी पासवर्ड चेंज केला तर आपल्याला लक्षात येणार नाही पासवर्ड काय त्याचा.
त्याच्यासाठी आपण एक कॉमन एका स्टँडर्ड पॉलिसीने राहिलो की आपल्याला सगळ्यांना आयडियल की आपण बेसिक पासवर्ड काय सेट करायचा आहे, त्याच्यासाठी ही पॉलिसी आहे. हा टूरिस्ट कंटिन्यू आपण ऍट द रेट पर्यंत ना ऍट द रेट पर्यंत घ्यायचं. हा बरोबर ऐका, आता हा पासवर्डचा अर्धाच भाग झालेला आहे. इथपर्यंत तुम्हाला पासवर्डचा अर्धा भाग झालेला आहे. आता इथून पुढे त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या फॅकल्टीचा मोबाईल नंबर आहे त्याचे लास्टचे चार डिजिट टाकायचे. ठीक आहे, सध्या माझ्याकडे मोबाईल नंबर नाही त्यामुळे मी डमी टाकतो फक्त 9999 जो की माझ्या मोबाईलचा लास्टचे चार डिजिट आहे. समजलं? हा पासवर्डचा अर्धा भाग आहे आणि हा पासवर्डचा दुसरा अर्धा भाग आहे. ऍट द रेट पर्यंतचा आपला मेल आय डी आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल आहे आणि ऍट द रेट नंतर मोबाईलचे लास्टचे चार डिजिट आहेत. ज्याला आपण एनरोल करतोय त्याच्या मोबाईलचे लास्टचे फोर डिजिट टाकायचे तुम्हाला. ठीक आहे सर, आलं लक्षात सर्वांच्या? बाकीच्या लक्षात येते का आपण काय करतोय ते? हा कारण की हे तुम्हाला परत ऍड करायचे आहेत इंडिव्हिज्युअल तुमच्या फॅकल्टीचे जे पण जॉईन करायला. सुरेश त्यांची ओपन करा, आपली ओपन झाली. सॉरी दुसरा ब्राउझर. ठीक आहे, तर पासवर्डचा आय थिंक भाग सर्वांना क्लिअर झालेला आहे. काही त्यात शंका असेल कोणाला तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही शंका पासवर्ड मध्ये? नाही सर. पुढे नाही. ओके ठीक आहे सर, चालेल. यानंतर पुढचा पार्ट आहे कॅन्डिडेटच, त्याचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे दोन पार्ट आहे. डेमो युजर, खाली युजर, त्याचं फर्स्ट नेम लास्ट नेम मी एंटर केलेला आहे आणि ईमेल आय डी एज इट इज. सो आय सेड ठीक आहे सर. हा स्क्रोल कर खाली सूरज. सगळ्यांनी एक लक्षात घ्या की ईमेल आय डी एकदा एंटर झाला तो परत री एंटर होणार नाही त्या नवीन युजर ऍक्टिव्हेट करायला. एक ईमेल आय डी एक अकाउंट हा एल एम एसचा फंड आहे, त्यामुळे युनिक ईमेल आय डी प्रत्येकाच्या युजर एनरोलमेंटला लागणार आहे. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? हॅलो. येस सर. हा सूरज आता ऑप्शनल मधला सांग. येस सर. ऑप्शनल मध्ये आपल्याकडे इन्स्टिट्यूशन आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याचे फॅकल्टी जी आहे त्याच्यानुसार ते फॅकल्टीचं नाव येणार आहे. उदाहरणार्थ तो बी एच आहे. सूरज एक मिनिट थांब. सर याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन जे आहे इन्स्टिट्यूशनला स्टुडंट असेल तर त्याचा इलिजिबिलिटी नंबर येणार आहे आणि फॅकल्टी असतील तर त्याचा बीसीयूडी नंबर येणार आहे. सगळ्यांनी नोट करा. बीसीयूडी म्हणजे अप्रुव्हल नंबर दिसत नाही. हा अप्रुव्हल नंबर इन्स्टिट्यूशन दिसत नाही स्क्रीनवर. हा हायलाइट केलेलं आहे बघा. ओके इन्स्टिट्यूशन. हॅलो स्टुडंट असेल तर काय म्हटले? हा स्टुडंट असेल तर इलिजिबिलिटी नंबर आणि फॅकल्टी असेल तर त्याचा बीसीयूडी कडनं जो विद्यापीठाकडनं नंबर येतो तो नंबर तिथे येणार आहे. सर कुलकर्णी सर, बरेचसे फॅकल्टी असे आहेत की जे आमच्याकडे क्लॉकवर बेसिसवर किंवा कन्सोलिडेट आहे त्यांचं बीसीयूडी प्रोफाईल नाहीये. त्या केस मध्ये मग आपल्याला काय करता येईल? तो ब्लँक सोडून द्यायचा सर. मग हा तसाही तो मॅन्डेटरी नाहीये. हो मॅन्डेटरी नाहीये. डिपार्टमेंट मध्ये त्याचा कोर्स म्हणजे विद्यार्थी कोणत्या फॅकल्टीचा वगैरे आहे त्या डिटेल्स एफ वाय बी ए डिपार्टमेंट मध्ये आपण एंटर. ओके सर. एफ वाय बी ए. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेव्हा सूरज एक मिनिट सूरज एक मिनिट सगळ्यांना एक रिक्वेस्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही स्टुडंटची बॅच टाकताल सगळ्यांनी एक फॉर्मॅट ठेवा. म्हणजे एफ वाय आता सूरजनी जसं टाकलाय एफ डॉट वाय डॉट बी डॉट ए तसं तुम्ही एक एक फॉर्मॅट कन्सिस्टंट ठेवा. एफ वाय बी ए कंटिन्यू टाकायचंय डॉट टाकायचा आहे एक फॉर्मॅट कन्सिस्टन्सी तिथे येणं अपेक्षित आहे.
म्हणजे तुमच्या रिपोर्टला तो डेटा येताना प्रॉपर येईल. कोणताही फॉर्मॅट ठेवा, फक्त तो एकच असावा असं अपेक्षित आहे. कसं आहे गिरिमकर सर, लक्षात आलंय काय म्हणताय ते? हो सर, हो. पण मी काय म्हटलं, आपल्याकडे जेवढे कोर्सेस आहेत, समजा तुम्ही फॅकल्टी म्हटलं एफ वाय बी ए, एस वाय बी ए, टी वाय बी ए, बी एम कॉम, बी कॉम, म्हणजे ते जर समजा असं तुम्ही काय त्याला ड्रॉपडाऊन म्हणता, इथे एफ वायचं लिहिले ना, ते ड्रॉपडाऊन मध्ये आलं असतं तर आणखी छान झालं असतं. म्हणजे माझं वैयक्तिक म्हणणं ना. ओके सर, सिलेक्ट करायला कस्टमायझेशन आहे. नाही नाही, आता हे प्रत्येक कॉलेजला हे ऑप्शन देणं फार अवघड होईल सर. अच्छा अच्छा, म्हणजे विचार, कारण की प्रत्येक कॉलेजचा अप्रोच वेगळा असतो ना सर, की त्यांच्या फॅकल्टीचे ते कसे शो ऑफ करणार आहेत, त्यांचे ब्रांचेस कसे. हा म्हणजे रिपोर्ट दाखवलं, आता रिपोर्ट काढायचा म्हणजे आता त्याच्या वेळेस हे डॉट तिकडे तिकडे झालं की खाली होऊ शकतात तुमच्या बद्दल. हा म्हणजे तुमचे एक्सेल फाईलला सर ते फिल्टर लावताना तुम्हाला इश्यू येतील. हा ते टाकताना, ओके ठीक आहे, मग सगळ्यांनी एक फॉर्मॅट असं ठरवून घ्या की आम्ही एक कॉमन फॉर्मॅट मध्ये टाकतो डेटा. हा म्हणजे डॅश ठेवा किंवा मग डॉट ठेवा, की सेपरेशन कशाने होणार आहे त्याचं. अर्थात हे सगळं तुम्ही तुम्ही जे नवीन युजर टाकणार आहे त्यांच्यासाठी अप्लिकेबल आहे. आपण आम्ही आधी जे टाकले तिथं सगळीकडे कन्सिस्टंट फॉर्मॅट आलेलं आहे. ओके, ते पाहूनच करतो. हा ओके, टीचर टीचर्स फॉर्मॅटचं नाव टाकायचं, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉमर्स. हा मग तिथं टाकताना सर तुम्ही काय टाकणं अपेक्षित आहे, तुम्ही एक तर फॅकल्टी इन ब्रॅकेट केमिस्ट्री म्हणा, फॅकल्टी बी ए आर्ट्स असं एक काहीतरी तिथे एक तुम्ही फॉर्मॅट ठरवून घ्या. पण बेसिकली आधी फॅकल्टी येणं अपेक्षित आहे तिथे, फॅकल्टी हे कॅरेक्टर येणं अपेक्षित आहे. जसं आपण आता एफ वाय बी ए म्हणतोय तसं तिथं फॅकल्टी येणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे स्पेशलायझेशन टाकू शकता, डॅश किंवा इन ब्रॅकेट जो काही तुम्हाला बी ए टाकायचंय, बीबीए टाकायचंय, बीबीएससीए टाकायचंय, तर तो तिथं टाकू शकता तुम्ही. हे झालं सर क्लिअर डिपार्टमेंटच? येस सर. गिरिमकर सर, हे झालंय आले लक्षात? सर सर, मला एक क्वेश्चन असा होता. हा हा, हे जे मुलाचं एफ वाय बी ए येईल ते त्याच्या पहिल्या ऍडमिशनचं असलेलं एफ वाय बी ए येईल, बरोबर की नाही? आता फॉर एक्झाम्पल, आता आपण ह्या महिन्यामध्ये अशा सिच्युएशनला बघा, कदाचित दोन महिन्यानंतर एस वाय बी ए ला जाणार आहे, राईट? व्हॉट विल बी द सिच्युएशन ऍट दॅट टाइम? बेसिकली एक लक्षात घ्या सर, आपण आता स्टुडंट एनरोल करतोय, त्याच्या बॅचेस ऑलरेडी ज्या काही एनरोल झालेल्या आहेत तर ते स्टुडंट बॅचला तिथं फरक पडत नाही आहेत, कारण स्टुडंट ऑलरेडी एनरोल आहे. आणि जेव्हा फर्स्ट इयरचे स्टुडंट एस वाय ला जातील किंवा एस वायचे टी वाय ला जातील, तर आपण ते बेसिकली त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांची बॅच अपडेट करू शकतील, त्यामुळे तिथे तुम्हाला इश्यू येणार नाही, कारण आपली एनरोलमेंट ही ईमेल आय डी वरती आहे, बॅच वरती नाहीये. ओके, आलं का लक्षात सर? आलं लक्षात मला. फक्त इथं जे बी ए लिहिलेलं आहे ते मुलगा नंतर स्वतः बी ए करणार का? हो हो, नाही नंतर आपण स्टुडंटला इन्स्ट्रक्शन देऊन अपडेट करू शकतो. आपण हे बेसिक मॅन्युअल एनरोलमेंट करायची काही गरज नाही सर, म्हणजे या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या प्रोफाईलला त्यांना दिसणार आहे, ते त्यांचे चेंज करू शकतील, त्यांचा पासवर्ड, त्यांचं नाव. समजा एखाद्याचं नाव चुकले, ऍज अ एक्झाम्पल माझंच आहे, माझं अनंतचं आनंद आलंय, तर मी लॉग इन करून माझं नाव मी चेंज करू शकतो, अपडेट करू शकतो, माझा प्रोफाईल मी सेट करू शकतो. फक्त आपण एकदा युजर क्रिएट केल्यानंतर तो त्याचा प्रोफाईल बदलू शकतो सर? हो, अपडेट करू शकतो सर, पण मेन ऍक्सेस आपलाच राहणार आहे. ओके, म्हणजे जसं आपण ईमेल आय डी ला समजा आपला आपला बेसिक जे आपले राईट्स आहेत तेवढं चेंज करू शकतो, तसाच फंडा आहे हा, आपला जो प्रोफाईल आहे तेवढाच आपण चेंज करू शकतो, पण बेसिक राईट सगळा मॅनेजर लोकांचाच राहणार आहे. ओके ओके. हा सूरज, आता त्यांना मोबाईल नंबरचं सांग पुढचं. येस सर, आता काही कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर आहे जो तुम्हाला इथे टाकायचा आहे, प्लस 91 हे वगैरे टाकायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट 10 डिजिट नंबर टाकू शकता. आनंद सर, नाही त्यांचा बाय डिफॉल्ट ठेवायचा? नाही आता राहू दे, नाही काही फरक पडत नाही, आपण आता डेमो दाखवतो. तर मोबाईलची मोबाईल नंबरची एवढीच पॉलिसी आहे की तुम्हाला प्लस 91 किंवा 0 ऍड करायची गरज नाहीये, फक्त ते जे 10 डिजिट्स तिथे तुम्हाला टाकायचे आहेत, आणि याचेच लास्टचे 4 डिजिट तुम्हाला पासवर्ड मध्ये युज करायचे आहेत. वर जसा पासवर्डचा मी फॉर्म्युला दाखवला त्याच्यामध्ये हेच ते लास्टचे 4 डिजिट आहेत.
हे मोबाईलचे तुमचे लास्टचे चार डिजिट युजर्सच्या, आणि पहिल्या पार्ट मध्ये मेल आयडीचा ऍट द रेट पर्यंत जो पण भाग आहे. ओके, नो प्रॉब्लेम, मस्त. ओके, ठीक आहे सर. हा, आणि याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर तुमचं कॅपिटल आहे कॅरेक्टरचं. ओके सर, हा झाला तुमचा एक युजर क्रिएट झाला. ठीक आहे, मी आता ह्याला ह्या युजरला क्रिएट करतो. ऍड्रेस टाकायचा नाही, ऍड्रेसची आवश्यकता नाही सर, ही बाकीची जी नाही, बाकी डिटेल्स तो. ओके, आपण त्याच्या एक प्रोफाईलला देत आहोत. चालेल, एक ऍड झाला. ठीक आहे सर, आता हा अकाउंट चेक करा तुम्ही. 40 हा 4049 आहे. आता मगाशी 4048 होता, 49 झाला. ठीक आहे सर. सर, इथे एक सगळ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा युजर ऍड करताल त्याच्यानंतर इथं कन्फर्म करा की आपला एक युजर प्लस ने ऍड झालेला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की युजर ऍड झालेला आहे. कंपल्सरी चेंज होतो त्याचं प्रोफाइल पाहू. म्हणजे हे मी जे आता चेक केलं. हा सर, प्रोफाइल पाहू आपण त्याचं. आता जे आपण टाकले डेटा तो व्ह्यू करा त्याला. हा अच्छा, तुम्हाला तो एडिट करून दाखव. ओके, तर हे त्याचे तीन ऑप्शन आहेत. याच्यामध्ये हा जे सेटिंग सारखा ऑप्शन दिसतोय हा एडिटचा आहे. इथे तुम्ही गेल्यानंतर कर्सर तुम्हाला तो व्ह्यू होतोय. म्हणजे तो कशासाठी येतो? हा एडिटचा आहे. एडिट म्हटल्यानंतर सर व्ह्यू करूयात आपण. हा, तो व्ह्यूलाच ओपन होतो सर. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अपडेट करू शकता. युजर नेम, त्याचा मेल आय डी आहे. ठीक आहे सर, त्याचं फर्स्ट नेम. हा सर, ओके. पासवर्ड दिसत नाही. हा, एक मिनिट सर, आता इथे सूरज एक मिनिट इथे पॉज कर. एक लक्षात घ्या सगळ्यांनी की मूडल आहे ही पासवर्ड प्रोटेक्शन पॉलिसी फॉलो करतं, त्यामुळे त्यांचा तुम्हाला आता करंट पासवर्ड तो दाखवणार नाहीये. तुम्ही आधी सेट करू शकता, पण तुम्हाला जो करंट पासवर्ड आहे ते तुम्हाला तो दाखवणार नाहीये. त्यामुळे एक लक्षात घ्या, उद्या तुमच्याकडे कोणी आलं की सर माझं लॉग इन होत नाही, माझा पासवर्ड रिसेट करा, तर तुम्हाला त्यांचा करंट पासवर्ड दिसणार नाहीये. तुम्ही पासवर्ड पॉलिसी प्रमाणे त्यांचा पासवर्ड रिसेट करायचा आहे आणि त्यांना सांगायचं तुम्ही लॉग इन करून तुमचा पासवर्ड नंतर चेंज करून टाका, असं तुम्हाला सांगायचं त्यांना. सूरज कंटिन्यू. यस सर. हा, त्याचा मेल आय डी जो की ऍड केला होता आपण. त्यानंतर असे स्क्रोल डाऊन खाली केल्यानंतर ऑप्शनल मध्ये बाकीच्या डिटेल्स आहेत, ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन त्याचं आपण टाकलेलं नाही, त्याचा एलिबिलिटी नंबर वगैरे, किंवा फॅकल्टी असेल तर फॅकल्टीचं टाकायचं आहे, आणि डिपार्टमेंट मध्ये त्याचा आलेला कोर्स कोणता आहे, एफ वाय बी एस वाय बी ए वॉट एव्हर बी सी ए वगैरे ते टाकू शकतो, आणि त्याचा मोबाईल नंबर. ठीक आहे सर, सर्वांना युजर ऍडच लक्षात आले का? काही त्यात डाऊट वगैरे आहे? गिरीमकर सर, सगळ्यांना कळलं युजर कसा ऍड करायचा आहे? कुणाला काही शंका असेल तर अनम्यूट करून बोला प्लीज. हो हो, प्रसाद सर. प्रसाद सर, हा ऐकतोय सर. मोरे सर काही बोललेच नाहीत अजून कॉम्प्युटरचे. मोरे सर, राजेश मोरे सर, हॅलो. मोरे सर, आहेत का? ठीक आहे, म्हणजे आता युजर ऍड ची सर्व प्रोसेस झालेली आहे. तो आपला युजर ऍड झालेला आहे. आता आपण त्याला व्ह्यू आणि एडिट केला होता, म्हणजे त्या व्ह्यू आणि एडिट मोड मध्ये ओपन केला होता. आपल्याला एडिट काही करायचं नाही. आनंद सर, कोर्स थांब सांगायचं. नाही, एक मिनिट थांब. आता याच्यामध्ये युजर या, परत ब्राउज लिस्ट ऑफ युजर. आता हा फिल्टर काढून टाक. सगळ्यांनी एक लक्षात घ्या, जेव्हा आपण युजर तयार करतो तर तो इथं दाखवताना त्याचा आपल्याला करंट स्टॅटिस्टिक दाखवतोय. आता समजा आपण पहिलाच युजर आहे अचल काय गौरकर जो आहे,
तर इथून आपण त्याला डिलीट करू शकतो, पण आपल्याला युजर एनरोल केल्यानंतर कुठलाही युजर डिलीट करायचा नाहीये. ही पहिली इन्स्ट्रक्शन आहे. कारण होणार काय आहे, डिलीट का करायचं नाहीये, कारण त्याच्या ऍक्टिव्हिटी मूडलला रेकॉर्ड होणार आहेत. जर आपल्याकडनं टायपिंग एरर वगैरे झाली एंटर करताना तरच तुम्ही डिलीट करा, चेंज करा. पण युजर डिलीट करू नका ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर, कारण त्याच्या ऍक्टिव्हिटी पण सगळ्या डिलीट होतील. आता इथं तुम्हाला सांगायची पुढची स्टेप ही आहे की समजा तुमच्याकडे फॅकल्टी आहे, स्टुडंट आहे, एखाद्याचं ऍडमिशन कॅन्सल झालंय, एखादा फॅकल्टी सोडून गेलाय, तर त्याचा अकाउंट डिलीट न करता तर त्याचा अकाउंट आपण डिएक्टिवेट करायचं. तर डिएक्टिवेट कसं करायचं, सूरज दाखव त्यांना. आय 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 लकी इथं तीन ऑप्शन दाखवतोय. माझंच करू का? हा तुझंच कर, डेमोचा करू. डेमो वाला? हा डेमो वाला. ठीक आहे, हा डिलीटच्या शेजारीचा ऑप्शन आहे तुमचा, त्याला क्लिक केलेला आहे मी. आता सगळ्यांनी एक ऑब्झर्व करा, तर आयचा आयकॉन त्यांनी बॅन केलाय बघा, म्हणजे तो युजर सिस्टीमला आहे. हा पण त्याच्यामुळे आता युजर, हा तो युजर आता स्वतः काही ऍक्टिव्हिटी करू शकणार नाही. थोडक्यात आपण तो युजर ब्लॉक केलाय, इनऍक्टिव्हेट केलाय, त्यामुळे युजर कुठल्याही प्रकारचे डिलीट करायचे नाहीये. आणि सगळ्यांनी एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या ज्या ऍक्टिव्हिटी करणार आहे त्या गोष्टीचा सिस्टीम ब्लॉक ठेवणार आहे. त्यामुळं कुणी असं म्हणू शकणार नाही की आम्ही हे केलं नाही, आम्ही ते केलं नाहीये. आता हे आपला हा प्रॅक्टिस सेशन आहे, त्यामुळे याची तुम्ही काही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पण तुमच्या इन्फॉर्मेशन साठी सांगितलं की युजर तयार करायचा आहे, युजर कुठलाही आपल्याला डिलीट करायचं नाही. उद्या इनकेस आपल्याला समजा त्या स्टुडंटची एक्झाम झाली आहे, उद्या आपल्याला प्रिव्हियस रेकॉर्ड पाहिजे असतील तर असे रेकॉर्ड आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे उद्या तुम्ही चुकून जर युजर डिलीट केला तर त्याची हिस्ट्री पूर्ण जाईल. कुठलाही युजर हे करू नका, डिलीट करू नका. फक्त तुम्हाला जर नको असेल तर तो डिएक्टिवेट करून टाका. गिरीमकर सर, सगळ्यांच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय? हो आला असाव. प्रॉब्लेम असेल तर सांगा, बोला. सात लोक आहेत आपण, बोला. सुरेश, त्यांना आता हे दाखव, कोर्स कसा क्रिएट करायचा. पहिली गोष्ट, कोर्स एनरोलमेंट कशी करायची ते दाखव. कोर्सचा भाग नंतर आहे, एनरोलमेंट कशी करायची ते दाखव. सर, पासवर्ड रिसेट करा दाखवा ना विद्यार्थ्यास. हा ओके, आता तोच त्याचाच हे दाखव, डेमोचाच तुझा दाखव सुरेश. सॉरी, त्यांना पहिले कसा सर्च करायचा ते लक्षात आलंय का सगळ्यांच्या? युजर कसा सर्च करायचा, सुरेश पहिल्यापासून दाखव त्यांना की युजर सर्च कसा करायचा, म्हणजे त्यांना परत एकदा रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे, हा माझा युजरचा टॅब आहे, त्याच्यामध्ये मी आलो. त्यानंतर ब्राउज लिस्ट केली. फिल्टर काढून दाखव सुरेश त्यांना. लिस्ट आली माझी. तुम्ही एखादा युजर सांगा, आपण त्याचं करून दाखवू, किंवा तुमचं तुमचा पण करू शकतो आपण. आमच्याकडे ज्याचा प्रॉब्लेम वाल्मिकी मॅडमचे दोन तीन फोन आले. वाल्मिकी, शशिकला वाल्मिकी. सर माझंही होत नाही. हा आणखी एक, आणखी कोण बोलला तर? ठीक आहे, आशा माने त्यांचं घ्या. आशा माने आपल्या समोरच आहे, माने मॅडमचं फोन. ठीक आहे, चलो वाल्मिकींचा. पासवर्ड आपल्याला चेंज करायचा, त्यांना दाखव कसा करायचा तो. ठीक आहे सर, पहिल्यांदा मी त्यांना सर्च केलं, त्यांचा हा एंट्री आली मला शो होते. त्यानंतर मी गेलो एडिट मध्ये, गेलो हा जो सेटिंग सारखा ऑप्शन दिसतो तो एडिटचा आहे. एडिट मध्ये गेल्यानंतर इथं पासवर्डचा आहे, न्यू पासवर्ड. ठीक आहे, याच्यामध्ये एडिट लावलो मी. ईमेल आय डी आहे त्यांचा जो की, सॉरी युजर आय डी, हा युजर आय डी ईमेल आय डी एकच आहे. याचा ईमेल आय डी आहे, याचा मी ऍट द रेट पर्यंतचा पार्ट घेतला.
ऍट द रेट चा पार्ट घेतला आणि फर्स्ट कॅरेक्टर मी कॅपिटल केलं. ठीक आहे, त्यानंतर मला लागणार आहे त्यांचा मोबाईल नंबरचे लास्ट चार डिजिट. कॉपी पेस्ट. इथे आलो मी. फर्स्ट पार्ट माझा रेडी होता, त्याला मी मोबाईलचे लास्टचे चार डिजिट ऍड केले. हा माझा पासवर्ड क्रिएट झालेला आहे, नवीन पासवर्ड, पॉलिसीनुसारचा पासवर्ड हा. त्यानंतर मी अपडेट प्रोफाईल म्हणतो. सक्सेसफुली त्यांचे अपडेट झालेलं आहे. आता ते हा गिरीमकर सर, मॅडम ऑनलाईन आहेत का, त्यांना लॉग इन करून चेक करायला सांगताय? मॅडम मिस लता मानी मॅडम आहेत का समोर? मानी मॅडम, ओके मानी मॅडम, मानी मॅडम केलं ना पहिल्यांदा. एक काम कर ना, आशा माने म्हणून एक आहे, दोन मिनिटात होऊन जाईल, तो करून घ्या, आपण लगेच करून घेऊ. मॅडम तुम्ही हा बोला सर. आशा, आशा मॅडम, आशा माने मॅडम. हा स्पेलिंग बघा बरोबर आहे का? आशा माने @90@gmail.com हाच मेल आय डी तुमचा? हा बरोबर आहे. हो हो ओके. हा तर मी सेटिंग सारखा जो सिम्बॉल आहे एडिटचा त्याच्यामध्ये आलो. त्याच्यानंतर तुमच्या मेल आय डीचा @ पर्यंतचा जो पार्ट आहे तो मी घेतला. पासवर्ड न्यू पासवर्ड आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर जे आहे ते मी केलं कॅपिटल. ठीक आहे, त्यानंतर मला लागणार आहे तुमच्या मोबाईल नंबरचे लास्टचे चार डिजिट 2027 आपलं 70. सूरज एक मिनिट होल्ड करीत आहे. Yes, sir. एक लक्षात घ्या, आपण इथे युजर नेम आणि ईमेल आय डी हा कॉमन घेतोय, त्यामुळे जो ईमेल आय डी तोच आपला युजर नेम येणार आहे इथं वरती. त्यामुळे घेताना तुम्ही ईमेल आय डी हाच आपला युजर नेम असणार आहे. उद्या तुम्हाला जर कोणी म्हणलं की मला माझ्या नावानी युजर आय डी करून द्या तर तसं होणार नाही, आपला ईमेल आय डी हाच आपला युजर. ठीक आहे सर, इथपर्यंत काल तुम्हाला तुमचं एक ऍड झालेला आहे, त्याच्यामध्ये फॅकल्टी आहे. हो, तीन फॅकल्टी ऍड झालेली आहे, ते पण तुम्हाला तिथेच डॅशबोर्ड शो केलेलं आहे. बरोबर. ओके सर, याच्यामध्ये काही शंका कोणाला? सर याच्यामध्ये दोनदा का दिसतात? हा ते ऍक्च्युली सर तुमची सब्जेक्ट मॅपिंग शीट आम्हाला बघावी लागेल, डबल डबल आले असतील त्यामुळे तिकडे डबल एंट्री दाखवत असणार आहे. जे बघतोय हिंदीचा आहे, कल्पिक हिंदी प्रश्नपत्र दोन पण त्याचे जर शॉर्टकोट वेगवेगळे दोन आले असतील आमच्यापर्यंत तर मग हा दोन वेळा ऍड झाला असणार आहे, कारण की आम्हाला अंदाज नाही की हा वेगवेगळे आहेत की एकच आहे. जर आम्हाला एकच नाव एकदा झालं असेल. हा सर, एक बिग बरोबर, ठीक आहे, कारण की आम्ही देताना एकदाच दिलेलं होतं. ठीक आहे सर, एकदा शीट पाहतो आम्ही आणि त्यानुसार कोऑर्डिनेट करतो तुम्हाला. एकदाच दिसत फक्त, बाकी वरचे पण सगळे दोनदा दिसतात. ह्युमन ज्योग्राफी म्हणजे एकदा सूरज एकदा पेज रिफ्रेश कर. ओके आपलं ठीक आहे. गिरीमकर सर आम्ही ते शीट पाहून टॅली करतो. हो सर, हो सर. सूरज त्यांना आता डिटेल मधलं दाखव. आता आपण कॉन्क्रीट सायन्स ओपन करून घ्या, म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तो होऊन जाईल. आर्ट आणि सायन्स मध्ये प्रॉब्लेम आहे, कॉमर्स मध्ये फार इशू नव्हता. नाही, आपण फक्त एनरोलमेंट दाखवतोय सर. आता कुठला ओपन करायचा सर? सायन्स कोणता? कॉम्प्युटर सायन्स. ओ गिरमकर सर. हा सर, एमएससी केमिस्ट्री, एमएससी कम्प्युटर.
फोन घेत जवळ का आपल्या डबल रसल सर अनम्यूट कर रसल सर अनम्यूट करा तुम्हाला आवाज येतोय खूप तुमचा प्लीज सायन्स घ्या एकदा बीएससी घ्या बीएससी ओके ओके प्लेन बीएससी हे तर दाखवा शास्त्र आहे कारण का त्याच्यामध्येच आपल्याला बरेच विषय होते याच्यामध्ये सर एस वाय एफ वाय बीएससी सेम वन सेम टू ई वाय बीएससी बॉटनी केमिस्ट्री कोणता हा सर याच्यामध्ये एफ वाय क्यू वाय ला तुम्ही विषय टाकले तसे एफ वाय बीएससी सेमिस्टर वन मध्ये सगळे विषय टाकायला लागतील ना बॉटनी झूलॉजी हा एक मिनिट सर ड्रॉप डाऊन ओपन कर सुरेश ड्रॉप डाऊन ला क्लिक कर एफ वाय बीएससी सेम वन हा सर एफ वाय बी एस सी चे एवढे सब्जेक्ट आहेत सेम वन ला दिसतात सर तेरा चौदा बरोबर आहे चौदा विषय ओके आता एक लक्षात घ्या सर आता प्रत्येक सब्जेक्ट पुढे जो आय आहे तिथं ती फॅकल्टी तो दाखवतोय सुरेश त्यांना एकदा फॅकल्टीचा दाखव कसा आहे तो तुमचा सब्जेक्ट सांगा सर मी त्याची फील्ड फॅकल्टी दाखवतो कोण फॅकल्टी हा एकच मिनिट माझी पॉवर लॅपटॉपचे संपलेले मी ओके बर ठीक आहे मी कंटिन्यू करतो हो सर मी तर ऑन केलेले फॅकल्टी हा हॅलो सर हॅलो सुरेश सर करा सुरू करा हा कुठला घ्यायचा सब्जेक्ट ते सांगा सायन्स फॅकल्टी कोणता सब्जेक्ट शो करू तुम्हाला आलाय तो सिरीज गुजराती म्हणून आलाय तो ओके काय प्रॉब्लेम सब्जेक्ट कुठला घ्यायचा आहे सर हे मी दाखवलेला आहे हा तो काय प्रॉब्लेम रिस्क्रिप्ट प्रॉबॅबिलिटी अँड ओके ओके गिरमकर सर तुम्ही तुमचा चेक करून घ्या ना सर तुम्ही गिरमकर सर चेक करत नाही क्रॉस गिरमकर सर फिजिक्स प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन्स रमाकांत जोशी त्यांना एक विषय ओपन करायचा आहे फिजिक्स ओपन करायला सांगा अर्पिनचा सांगा त्यांनी नाव शाह सर यापूर्वी खूप गोंधळ होता यानंतर सरांनी आम्ही एक महिना घालवलाय सर नीट करताना कॉमर्स आपले आर्ट्स मध्ये आणि सायन्स मध्ये तर त्याच्यासाठी आपला एक महिना लेट झालाय बाकी काही नाही सायन्स आणि याच्यात जास्त आहे अजून विद्यार्थी वगैरे कसे एनरोल करायचे ते बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या अजून
त्यामुळे म्हटलं एक तर आर्ट्स दाखव किंवा सायन्स दाखव. आर्ट्स बघितली आता सायन्सचे बघितले एक विषय ओपन करा. सर तुम्ही अनम्यूट व्हा अनम्यूट व्हा म्यूट गिरमकर सर. हो सर बेसिक प्रॉब्लेम कुठं आहे आपण जो काही डेटा प्रोव्हाइड करू ना त्या डेटामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते मॅपिंग प्रॉपर होणार नाही हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये मला एक सर कुलकर्णी सर एक शंका विचारायची आहे की आता हा जो कोर्स आहे त्या कोर्स समोर ही आय नाही तिथं तुमचे इन्फॉर्मेशन दिसत नाही याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ सर तिथं फॅकल्टी आलेली नाही शीटला किंवा असाइन केली नाही किंवा ते फॅकल्टीचा डेटा आमच्यापर्यंत आलेला नाही. म्हणजे आय मीन टू से हा एज अ एक्झाम्पल सर तो मेकॅनिक्स ऑफ प्रॉपर्टीज जो मॅटर आहे ना प्रॉपर्टीज ऑफ मॅटर तो इथं आय दाखवत नाही बघा त्याच्या पुढे ते काय फार मोठा इश्यू नाहीये. आपण ते तुम्हाला आता तेच दाखवणार आहे की आपण एनरोलमेंट कशी करायची सब्जेक्टला फॅकल्टी किंवा स्टुडंट एनरोलमेंट कशा करायचं ते दाखवणार आहे आता. तर गिरमकर सर कुठल्या सब्जेक्टला आपल्याला स्टुडंट एनरोल करायचे किंवा फॅकल्टी एनरोल करायची ते सांगा. तुम्ही जे म्हटलं ना मेकॅनिक्स वगैरे तर मी त्या कन्सर टीचरला विचारलं फॉर एक्झाम्पल फिजिक्सचे पॉइंट असतील समजा तर ते म्हटले त्याला अजून फॅकल्टीच नाहीये किंवा जे आहे त्यांची अपॉइंटमेंट नाही त्याच्यामुळे त्यांनी ते ब्लँक सोडलं त्यामुळे तुम्ही पण ब्लँक सोडलं हा विषय आहे. हा मग ते काय म्हटले होते की त्याच्यानंतर ते कशी ऍड करायचे ते त्या फॅकल्टीचे सांगतील तुम्हाला. हा विषय इथपर्यंत जातात त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी थांबू शकत नव्हतो ना आपण. तर जसा हेडने डेटा दिला तसा आपण फॉरवर्ड केला त्यांना विचारलं की हे ब्लँक का तर ते म्हणले अजून त्याला सीएचबीची ऑर्डर नाहीये किंवा लॉकडाऊनमुळे हे झालेलं आहे त्यांना अपॉइंटमेंट नाही त्याच्यामुळे तिथे कुणी नाहीये दाखवायला. ठीक आहे सर अशा गोष्टी आपले इंटरनल प्रॉब्लेम म्हणून मी सांगितलं रेक्टिफाय करावे लागतील आणि ते नंतर करूयात. सर आपला कोर बिझनेस जो आहे ना त्याच्याकडे फोकस करूया आपण की ते कशा पद्धतीने सब्जेक्ट एनरोलमेंट करायचं ते बघूयात आपण. सर आता कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे स्टुडंट एनरोलमेंटला? फिजिक्सच घ्या नाही म्हणजे सब्जेक्ट सांगा म्हणजे बीएससी मधला कुठला घ्यायचा आता? फिजिक्स घ्या. फिजिक्स कशामध्ये? एफ वाय बी एस सी फिजिक्स घ्या. ओके सूरज सर एक काम करता येईल का? हा सर बोला ना. मला आहे ना विंडो खूप छोटी झाली आहे जे पार्टिसिपंटची विंडो कमी करा आणि तुमचा स्क्रीन मोठा करा ना तो. ओके सर. सर तिथं मायनरचा ऑप्शन येतो पार्टिसिपंटला. हा ठीक आहे. आता विजिबल आहे सर? यस यस तुम्हाला डिटेल्स पण दिसतील. एसवायबीएससी किंवा टीवाय करा माझ्याकडे त्यांच्या मुलांची नावं आता आहे. ठीक आहे टीवाय बी एस सी फिजिक्स करा. अच्छा टीवायचे आहेत ना? हा खाली कोणती करू? बीएससी फिजिक्स टीवाय फिजिक्स क्या खाली हा बी एफ वाय बी एस सी मध्ये आहात सर तुम्ही मागे जा. हा या खाली एफ वाय बी एस सी फिजिक्स टीवाय बी एस सी फिजिक्स खाली या खाली हे पण खाली हाते तिथे सूरज एक मिनिट पहिला सब्जेक्ट घेऊ सर आपण ऍटोमॅटिक आणि ऍटोमिक आणि मॉलिक्युलर फिजिक्स. ओके आता तुम्ही पहा तुम्हाला एक विषय सांगतो माझ्याकडे मी जो शिकवतो खाली घ्या इलेक्ट्रॉनिक्स ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स. बर सूरज पॅक करशील करेक्ट तुम्ही क्लिक करा मी बघतोय. हा त्यांना पार्टिसिपंटचा टॅब सांग सूरज. ठीक आहे हा तुमचा सब्जेक्ट ओपन झालेला आहे याच्यानंतर तुम्हाला पार्टिसिपंट मध्ये यायचे जिथे तुम्हाला तुमचे एनरोलमेंट करायचे. ठीक आहे सर. हा तुमचा शॉर्ट कोर्स शॉर्ट नेम आहे H345 याच्याच खाली तुमचं पार्टिसिपंटचा एक ऑप्शन आहे. ठीक आहे सर. मला क्लिक करा फक्त ही वाली तुमची विंडो ओपन होते. ओके पुढे. ठीक आहे याच्यामध्ये पाथ दिलेलाच आहे तुमचं शॉर्ट नेम आहे त्याच्या पार्टिसिपंट मध्ये आहात तर तुमचा कोर्स व्हॅलिडेट करू शकता तुम्ही.
सध्या सचिन कुमार शहा टीचर ऐज अ मैनेजर म्हणून तुमचा रोल अपॉइंट केलेला आहे बरोबर ठीक आहे सूरज एक मिनिट हा हा गिरमकर सर एक लक्षात घ्या आता बाकीचे सगळे फॅकल्टी इथं जिथं तुम्ही मॅनेजर आणि टीचर म्हणून दोघे म्हणून आठ म्हणून इथं दोन दाखवतोय जिथं टीचर असतील तिथं फक्त टीचर म्हणूनच दाखवणार तो करेक्ट ओके बरोबर रोल फक्त एकच येणार तिथे स्टुडंट एनरोल करून दाखवशील लगेच लगेच एक नाव सांगतो घ्या हा सांगा मी ठीक आहे आधी प्रोसेस सांगतो मी तुम्हाला ह्या विंडो मध्ये आल्यानंतर तुम्हाला वरतीच एक ऑप्शन आहे एनरोल युजर म्हणून आहे याच्यामध्ये तुम्हाला युजर एनरोल करायचं आहे फॅकल्टी असो व स्टुडंट असो कोणी टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असला तर तुम्हाला एनरोल युजर करायचं आहे आधी त्यानंतर एक पॉपअप विंडो येते ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्यांचा रोल काय आहे मॅनेजर टीचर नॉर एडिटिंग टीचर आणि स्टुडंट ठीक आहे तर सध्या मी ऍज अ स्टुडंट म्हणून ऍड करतो त्यामुळे स्टुडंट आता मला त्याचं नाव किंवा ईमेल आय डी सांगा नाव घ्या एनरोल असला पाहिजे हा हा आता बघू ना आपण नाव घ्या म्हणून चालणार घ्या एच ए एम पी आय एच ए एन पी आय एच ए एम एम फॉर मुंबई एच ए एम पी आय शुभम नाही दोन्ही नाव नाहीत याच्या दोन्ही नाव आहेत हे दोन नावातच एनरोल आहेत म्हणजे जर ते मुलगी एनरोल नाही हिला आधी ऍड करावं लागेल हो जसं मी तुम्हाला युजर एनरोल आधी करायचं सांगितलं ना जसं युजर मध्ये जायचंय त्यानंतर ब्राउज लिस्ट ऍड युजर ओके ओके मगाशी आपले 4,049 झाले तो आता असे ऍड करत जावे लागतील ओके येस सर हे आता तुम्हाला जे ऍडिशनल येणार आहे एक एक दोन दोन ते तुम्हाला तसे ऍड करावे लागतील आधी त्यानंतर तुम्ही जर त्यांचं नाव जरी टाकलं सुरुवात तरी केली तरी तुम्हाला हे त्या लिस्ट प्रोव्हाइड केली जाते यामधील कोणता तुमचा स्टुडंट आहे नेम जरी तुमच्याकडे सेम असेल दोन तीन विद्यार्थ्यांचा त्यांचा मेल आय डी पण तुम्ही चेक करू शकता मेल आय डी तुम्ही सिलेक्ट करू शकता कोण आहे तो ठीक आहे सर बरं आता जी एवढी मुलं फोकस किंवा बीएससी फिजिक्स आहे किंवा एफआय बीएससीच्या आहेत आता 70 मुलं जर असतील तर मग तुम्हाला तुमच्या फॉर्मॅट मध्ये पाठवून तुम्ही पाठवून देणार का सर आम्ही त्यांना ऍड करू शकतो फक्त त्यानंतर तुम्ही जर कोर्स वगैरे ते दिला असेल तर त्यांचे एनरोलमेंट असते जर ते नसेल आमच्यापर्यंत कोर्स वगैरे डिटेल्स आल्या तर मग हे तुम्हाला मॅन्युअली करावं लागेल कारण आता एवढी मुलं आहेत सपोज आता एफआय बीएससी 86 मुलं आहेत शहा सर याच्यामध्ये बाकी कसं झालंय आता प्लेन कोर्स आहे ताजा एक्झाम्पल बीबीएससी आहे एफ वाय बीबीएससी आहे त्यांचं प्लेन कोर्स आहे सिंगल स्पेशलायझेशन आहे त्यामुळे तिथे आम्हाला बल्क मध्ये एनरोल आणि बल्क मध्ये मॅपिंग करता येतं आता तुमचे मल्टी स्पेशलायझेशन असल्यामुळे आम्हाला वन बाय वन इंडिव्हिज्युअली करता येत नाही ते तुम्हाला मॅन्युअली करायला लागणार आहे हाच गिरीमकरम सर माझा विषय झाला होता जिथे मल्टी स्पेशलायझेशन आहे तिथे तुम्हाला मॅन्युअली एनरोल करावे लागणार आहे आता ठीक आहे बीएससी ला माझा विषय तुम्ही क्लिक केलं बरोबर आहे हा हा तीच 18 सपोज माझ्याकडे टीवायला आता 15 मुलं आहेत आणि तीच मुलं 15 कॉमन किंवा बीएससी फिजिक्स लेवरच्या पाचही पण सब्जेक्ट ला आहेत मग परत पाच वेळा करायचं प्रत्येक विषयाला हो करावं विषयासाठी करावं लागेल सर बरोबर सर ज्या त्या सब्जेक्टला इंडिव्हिज्युअली तुम्हाला ऍड करायला लागणार आहे सर आता मी ह्याच्यामध्ये फक्त डेमो जो युजर क्रिएट केला होता त्याला ऍड करून दाखवतो आपण युजर इथे मी हे केलेलं आहे कुलकर्णी सर आपण लोक बीएससी चे स्टुडंट एफ वाय एस वाय टी वाय ची मुलं तुम्ही टाकलेत फक्त सब्जेक्टला डिस्ट्रीब्युट नाही केलेले विद्यार्थी आहेत ते शिकवा ऐका ना सर
आपले सगळे एफएसवायचे टीवायचे पण विद्यार्थी टाकलेत का सगळे? सगळे टाकलेत विद्यार्थी, एफएसवाय टीवाय झालेत. आता विषय असा आहे की मी त्यांना काय म्हटलं, फिजिक्सचे फिजिक्सला करून द्या मला, झुओलॉजीचे झुओलॉजीला करून द्या. तर त्याच्या पुढे बराच मोठा क्वेश्चन पडले. आणि टीवायचे विद्यार्थी सगळे टाकलेत तर मग ते हम्पीचं नाव का नाही सापडलं? अब काही सापडले नाहीत, म्हणजे त्यांचे काहीतरी एक काही विद्यार्थ्यांचे असे आहेत की त्यांचे डबल ईमेल आयडी आहेत, डुप्लिकेट ईमेल आयडी सगळे रेकॉर्ड आहे माझ्याकडे. ते म्हटले की आता हे सगळे एकदा यांचा आजचा कोर्स झाला ना, तर मग त्या त्या किंवा त्या आपल्या प्राध्यापकाचं ट्रेनिंग झालं की मी त्या त्या हेडला, तर ते विद्यार्थी समजा फॉर एक्झाम्पल झुओलॉजीचे किंवा बॉटनीचे हेडला बॉटनीचे विद्यार्थी किंवा जे विद्यार्थ्यांची लिस्ट आहे ती पाठवणार आहे. आणि तुम्ही दिलेली मला लिस्ट फॉर एक्झाम्पल परवा मला शेअर केली की बॉटनीला कोण, झुओलॉजीला कोण आणि काय, ती एक एक्सेल फाईल आपली प्लस आणि युजर आयडी अँड पासवर्ड. तर ते सगळे विद्यार्थ्यांचे युजर आयडी अँड पासवर्ड मी त्या कन्सर्न टीचरला देणार आहे. फक्त ट्रेनिंग झाल्याशिवाय काय नाही. आज जर त्यांना दिलं तर गोंधळ उडून जाईल, म्हणून आपण थांबलो होतो. ठीक आहे सर, दुसरं कुठलं नाव असेल हम्पी सोडून दुसरं कुठलं नाव असेल तर तुम्ही सांगू शकता, सर्च करून पाहू. आहे ना सर, घ्या ना लगेच सांगा. पूनम ढवळे. काय नाव? सुनील. पूनम, पूनम, PUNAM. POO करसूर. अच्छा ओके, पूनम ढवळे नाही आली होती. POO करसूर. पूनम करा खाली करा, स्क्रोल करा. सर ढवळे नाव सर्च कर वाटलं, सुरेश नाही सापडलं तर. तिसरं नाव घ्या कदाचित ते सापडत नाही, म्हणजे मला अंदाज काय कदाचित टीवाय फिजिक्सचे कुठलेच नाव नसतं. सर शहा सर एकच मिनिट, मी फक्त विचार सर, त्यांनी टीवायची नावं टाकलेली आहेत, फक्त तुमची आता त्या सब्जेक्ट वाईज. आता आपल्याकडे पाच सब्जेक्ट आहेत टीवायला, तर पाचीच्या पाचीची टोटल बेरीज त्यांनी 100 टाकली, परंतु त्या सब्जेक्टला बायफर्गेशन झालेलं दिसत नाही म्हणून तुमची नावं दिसत नाही. एवढंच मला युजरच्या लिस्ट मध्ये नाव असणार आहे त्यांचं म्हणणं आधी. आता काय झालंय, एक मिनिट ऐकून घ्या ना, इथे काय होतंय. आता तुम्ही सब्जेक्ट वाईज शोधताय, टीवाय वाईज शोधत नाही, तर तुम्ही आता सब्जेक्ट वाईज सब्जेक्टला ती नावं तुम्हाला आता जी काही ट्रेनिंग मिळणार आहे त्याच्यात मला वाटते ते ऍड करून घ्यावी लागतील. बरोबर आहे ना गिरामकर सर? हो हो. त्यात ढवळे शोधा ना सर, सुरे सुरे ढवळे शोधा, तुम्ही शोधत नाही. आता मला दिसलं तुम्ही पूनम ढवळे नाव, DHAW टाका किंवा पूनम टाका, खाली स्क्रोल करून बघा. पूनमचं स्पेलिंग चुकलंय सर. अजून एक कथा सांगा सर, आपण बघूया त्याला काय. प्रिया गुंजाव. काय नाव? प्रिया गुंजाव. सापडले तर पाहिजे ना, नाही तर पुढे प्रॉब्लेम येईल आम्हाला. नाही नाही, जोरी टाका बरं, जोरी किंवा विराज मोरे. विराज मोरे. नाही सर. बरं आता मुद्दाहून यशवंत नाव घ्या. बरं घ्या, कन्फ्युजन दूर होईल. काय नाव घेऊ? सर ऐका ना, तुम्ही फक्त ना जी लिस्ट शेअर केली ना त्यातलं एखादं नाव सांगा. FYSY ते मला मी बराच वेळ झालं मिनिमाइज करायचा प्रयत्न करतोय, पण मला तो मिनिमाइज होऊ देत नाही. ते माझ्या कॉम्प्युटरला आहे तिथे. जोरी नाव टाका, JORY, JORI. नाही, JORI पण नाही. नाही तर मग ही नाही, मला एक कळत नाही, हे युजर्स तुमचे कुठन फेच करताय तुम्ही? त्या 4048 मधनं फेच करताय ना? येस सर, 4048 मधनं टोटल मधनं आम्ही फेच करतोय. त्यामुळे म्हटलं सर, तुम्ही जी स्टुडंटची लिस्ट आम्हाला शेअर केलेली आहे त्यामध्ये एखादा व्हॅलिड ज्याचा ईमेल आयडी डुप्लिकेट वगैरे नाहीये असा एखादा सांगा. नाही एकच मिनिट, कारण आता मी जस्ट पाहिलं ना तर आमचे जे काही ऍक्टिव्ह मुलं आहेत
जे आता तिथे काम करत होते ना त्यांची लिस्ट होती माझ्याकडे, त्याच्यामध्ये ते हर्षदा जोरी होतं म्हणून मी नाव टाकलं ते. मी पण असल्याचं सांगतो, कल्याणी चौधरी, हर्षदा जोरी म्हणून होता. जे ओ आर ई का जोरे जोरे आहे ना सर, हर्षदा जोरे. ते जोरी आहे, ते जोरे झालं. ओके हा सर, ते एक लक्षात घ्या, तुमच्याकडनं जसा डेटा आला असेल तसा डेटा तिकडे रिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. मेल आयडी तुम्ही म्हणजे कन्फर्म करू शकता. ठीक आहे, 4000 मुलं इथे दिसतील त्यातनं सिलेक्शन आहे, मग त्याला काही फिल्टर नाही आणखी दुसरा काही नाही. नाव किंवा मेल आयडी याने तुम्हाला सर्च करावे लागेल. ठीक आहे, हा तो सिलेक्ट कर सूरज, त्यांना एनरोल करून दाखव. हर्षदा जोरे आपण काढून टाकलं तेच त्यांना. सूरज एनरोलमेंट दाखवशील. यस सर. आता हे कॅन्डिडेट मी सिलेक्ट केलेले आहे, या ड्रॉप डाऊन मध्ये मधून तुम्हाला ती कॅन्डिडेट पहिल्यांदा सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे हायलाइटेड मध्ये कॅन्डिडेटचं नाव आणि ईमेल आय डी दिसेल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इथे चेक करायचं आहे की आपण त्या कॅन्डिडेटचा रोल आहे तो व्यवस्थित सिलेक्ट केलेला आहे का. तो आधीच मी केला होता स्टुडंट. सूरज सर एक मिनिट. हा सर. हॅलो, ती गाडीमध्ये टीवाय फिजिक्स मध्ये मुलगी, आता तुम्ही टीवाय फिजिक्स याच्यामध्ये आहात सर. काय हरकत नाही सर, आपण रिमूव्ह करू त्या कॅन्डिडेटला. सर हॅलो हॅलो. हा सर बोला. हा ऑलरेडी त्यांनी असाइनमेंट सबमिट केलं, तुम्ही जर त्यांना काढलं परत हे केलं त्यांचं असाइनमेंट वगैरे काही डिस्टर्ब नाही होणार सर. आपण त्यांचे रोल्स फक्त चेंज करतोय, त्यांना सिस्टम मधून नाही काढत. बट ठीक आहे, तुमच्या ह्याच्यासाठी मी फक्त जो आता डेमो तयार केलेला आहे त्याला मी ऍड करतो. ठीक आहे सर, तसं करा तसं करा. तो आपला डेमो युजर जो आहे ना त्याला ऍड करा. ऑलरेडी त्यांनी सबमिट केलं त्यांचं. ठीक आहे, हा जो डेमो युजर मी सिलेक्ट केला त्याला क्लिक केलं, हा वर आलेला आहे. ठीक आहे सर, त्याच्यानंतर त्याची रोल असाइन केलेला ऍज अ स्टुडंट आहे हा डेमो युजर. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे एनरोल युजर. वन एनरोल युजर्स. ठीक आहे, सक्सेसफुल पॉपअप आलेला आहे तुम्हाला. त्यानंतर खाली तुम्ही चेक करू शकता सचिन कुमार शहा ऍज अ टीचर मॅनेजर आहेत, डेमो युजर स्टुडंट, जस्ट नाव आय एनरोल देम. ठीक आहे सर, यामध्ये कोणाला काही शंका? परत एकदा दाखव सर. सूरज अनएनरोल करून टाक, डेमोला परत एनरोल करशील. काढूनच टाकू? परत एकदा करू का? नाही नाही, अनएनरोल दाखव ना त्यांना, म्हणजे लक्षात येईल. अच्छा, हा जो डेमो युजर आहे हा एनरोल केला होता आम्ही, त्यालाच आता मी काढतोय म्हणजे अनरोल करतोय. हा पीएच 345. ठीक आहे ओके. हा तुम्हाला पॉपअप आलाय. Yes, do you really want to enroll demo user previously enrolled as manual enrollment from electronics and advanced electronics हा तुमचा झाला सब्जेक्ट. yes, याच्यामधून तुम्हाला ठीक आहे, आणि हा ऍड केला होता ऍज अ मॅन्युअली एनरोलमेंट केली होती त्याचे. त्याचं अनरोल केल्यानंतर द युजर डेमो युजर वॉज एनरोल फ्रॉम द लिस्ट. इथे फक्त फॅकल्टीचे आले, फक्त आता फॅकल्टी राहिलेले आहे कारण की डेमो युजर मी अनरोल केलेला आहे, तेथून रिमूव्ह केलेला आहे. अनएनरोल केलं. ठीक आहे सर. ओके ओके ठीक. गिरणकर सर, सगळ्या फॅकल्टीला लक्षात आलं का एनरोल अनएनरोल आणि एनरोल मधला काय फरक आहे? आय खाली एनरोलचं बटन आहे ना फक्त सर, एनरोलचं बटन खाली वरती दोन्हीकडे इथेही आहे
तुम्ही लिस्ट चेक करून परत एनरोल जर करत असाल तर खाली चेक करू शकता. डेमो घेतच. ओके सर, ठीक आहे. परत एकदा मी एनरोल करतो डेमो युजरला. एनरोल हा तुमचा सब्जेक्टचा डॅशबोर्ड आलेला आहे. याच्यामध्ये एनरोल वर क्लिक केलं मी. एनरोल वर क्लिक केल्यानंतर पूजा मयुरा सुरेश त्यांना फॅकल्टी म्हणून दाखवू त्यांना. आता निंबळकर सरांचं ओपन असेल. आता पहिल्यांदा मला सिलेक्ट करायचंय कोणाला करायचंय. पूजा मयुरा नाही नाही रोल टाका आधी. सूरज सूरज रोल घ्या आधी. ओके सर, मग तो युजर घे. 10 मिनिटांनी जॉईन व्हावं लागेल. इथे रोल तुम्हाला सिलेक्ट करायचंय ऍज अ टीचर. ते फॅकल्टी म्हणून तुम्ही एनरोल करत आहात. ऍज अ टीचर सिलेक्ट केला. त्यानंतर इथे सर्च करायचंय. नाव सांगा एखादं सर्च करू. डेमोज करू सर. विद्यार्थी हा सर. हा सर गिरमकर सर फॅकल्टी. गिरमकर सरांनाच टाकून द्या. सूरज हा गिरमकर. मी परत मॅनेजर ऍक्सेस आहे मला. मला आहे मॅनेजर ऍक्सेस. गिरमकर बघा शोधा. जी आय आर ए आर ए एम के ए आर आय खाली आलं. हे तुम्हाला सर सिलेक्ट केल्यानंतर या ड्रॉपडाऊन मधून मी सिलेक्ट केलं. त्यानंतर हे हायलाइटेड पॉपअप आलाय. हा आल्यानंतरच ही प्रोसेस कम्प्लीट होते की तुम्ही या सरांना सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यांची असाइन रोल आहे हा टीचरचा आहे. ठीक आहे सर. त्याच्यानंतर एनरोल ऍज अ युजर हे केल्यानंतर हे दोन ऍड झालेले आहेत. गिरमकर सर याच्यात लक्षात घ्या की हे जे आहे आपण एका सब्जेक्टला समजा दोन दोन टीचर असतील तर तो हा फंड आहे. ओके हा एक पेपर हा बरोबर आहे. बरोबर आहे. निम्मा पेपर दुसरा या सब्जेक्टला तुमच्या दोन फॅकल्टीचा ऍक्सेस असेल असा त्याचा अर्थ थोडक्यात. टॉपिक वाईज देत असतील तर देता येत असतील. टॉपिक वाईज पण देता येईल. हा एक्झॅक्टली. आणि एक लक्षात घ्या सगळेजण इथून आपण जेव्हा अनएनरोल करतो. आता मी शरद गिरमकर सरांना इथून अनएनरोल करतोय. आता अनएनरोल केला म्हणजे तो सिस्टीम मधनं डिलीट होत नाही. तो फक्त त्या सब्जेक्ट मधनं रिमूव्ह होतो. त्या लिस्ट मधनं. बरोबर. हा या लिस्ट मधनं तो रिमूव्ह होतो. सिस्टीमला तो राहणारच आहे. हा करून दाखव. बाकी बटन ते पण दाखव. हा त्यांचा अनएनरोलमेंटचा पॉपअप आहे की सरांचं नाव येणार. त्यानंतर ते मॅन्युअली ऍड केलं होतं आपण. आणि हा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टच्या रोल मधून फक्त ते अनएनरोल होणार आहेत. ते सिस्टम मधून बाहेर नाही जाणार. ओके ओके. हा मी त्यांचा रोल अनएनरोल केलेला आहे. हा सक्सेसफुल अनएनरोलमेंटचा पॉपअप आलेला आहे. ठीक आहे सर. ते साइट ची त्याच्यामध्ये कोणाला काही शंका. ते मुळे शाह. हा सर. मुळे सर बोलतो. हा बोला सर. आता तो जो एनरोल युजर्सचा जो हे येतो टॅब येतो ना तर त्याच्यामध्ये ऍट अ टाइम किती आपण मॅक्सिमम एनरोल करू शकतो युजर. असं काही नाहीये. तुम्ही जेवढे असं आपल्याला एनरोलमेंटला कुठलाही लिमिट नाहीये. तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे स्टुडंट टाकू शकता. नाही नाही इथं म्हणत नाही मी. एनरोलचा त्या याला जाणं. एनरोल करा. बरं. वन बाय वन सर. एकच ऍट अ टाइम. ऍट अ टाइम एकच करू शकतो का मल्टिपल एंट्रीज करता येतील आपल्याला. हा म्हणजे तुम्ही एकाच ह्याचे असाल. म्हणजे मला आता शहा सरांच्या नाही मला शहा सरांच्या विषयासाठी या समजा एक 30 विद्यार्थी एनरोल करायचे तर मी वन गो करू शकेल का. हो हो. एक काम करायचं सर. आता समजा स्टुडंट तुम्ही सर्च केलाय. एक एक नाव सर्च करायचं. वरती ते ऍड झालं पाहिजे. ब्ल्यू मगाशी जे हायलाइट झालं होतं तसं. तसं मला तेच विचारायचं होतं की मॅक्सिमम किती करता येईल. तसे नाही असं काही लिमिट नाही. तुम्ही सर्च करू शकता आणि एनरोल करू शकता. म्हणजे इन वन गो आपल्याला ते सगळे सर्च करून ऍड करता येईल. प्रत्येक सिंगल 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 करत बसायची गरज नाही. नाही नाही काय आवश्यक नाही. तुम्ही मल्टिपल एनरोलमेंट इथे करू शकता. येस थँक्यू. अजून कोणाला काही शंका. सगळ्यांना समजले स्टुडंट किंवा फॅकल्टी सब्जेक्टला कसे एनरोल करायचे ते. येस सर. येस सर. येस. आता हा जो इथपर्यंत जो रोल होता हा दॅट इज अ मेन रोल ऑफ द ऍडमिन. म्हणजे तुम्हाला काय करायचं. एखादा युजर जनरेट करायचा रिमूव्ह करायचा आहे
एखाद्याचा डिएक्टिवेट करायचं, एखाद्याचा पासवर्ड रिसेट करायचा आहे, तो स्टुडंट किंवा युजर सिस्टीमला आहे का नाही चेक करायचं, तर या पद्धतीने तुम्ही युजर एनरोलमेंट सर्चिंग करू शकता. दॅट इज अ मेन रोल ऑफ द मॅनेजर ऍट दिस मोमेंट तुमच्यासाठी. इथून पुढं तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे आम्हाला की ज्या ज्या फॅकल्टी म्हणजे तुम्ही मॅनेजर आहात ज्या त्या सब्जेक्टच्या किंवा ज्या त्या कोर्सचे, तर आम्हाला तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे की प्रत्येक याचा जो आहे प्रत्येक कोर्सचा फॅकल्टी एनरोल झालेला आहे आणि ज्या त्या फॅकल्टीला ज्या त्याचे सब्जेक्ट दिसत आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन ते फॅकल्टीने लॉग इन केलेलं आहे आणि त्याचे स्टुडंट तिथे त्यांनी एनरोल केलेत, हे तुम्ही तुमच्याकडनं आता कन्फर्म करणं अपेक्षित आहे आम्हाला. आले लक्षात मी काय म्हणतोय? आणखी एक विचारायचं होतं कुलकर्णी सर, आता हे जे काही कोर्सेस आपण ऍड केलेले आहेत तर आम्ही कोर्स ऍड करू शकतो ना? हो तुम्ही ऍड करू शकता, पण बेसिकली एक लक्षात, नाही तुम्ही ते सजेस्ट करताय का की नाही करत आहे? आम्ही करावं किंवा नाही करावं की तुम्हीच करणार? आपण तो नेक्स्ट फेजला आपण ते कन्सिडर करूया. आता आपण काय केले, तुम्ही आता तुमच्यासाठी आपण काय करतोय की बेसिकली तुम्ही जे सगळे कोर्स आपण एनरोलमेंट केलेली आहे, फॅकल्टी आपण एनरोल केल्या आहेत, आपण स्टुडंट पण जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं डायरेक्ट सब्जेक्टला आपण एनरोल केलेले आहेत, फक्त जिथं मल्टी स्पेशलायझेशन आहेत त्या फॅकल्टीनी तिथं मॅन्युअली एनरोल करणं अपेक्षित आहे. सूरज एक मिनिट डिटेल कोर्सला जा. डॅशबोर्ड ऑल कोर्सेस कोर्सेस आहेत ना सर? हा ऑल कोर्सेस काय काम लागला? हा ऑल कोर्सेस ला क्लिक केलं. हा ठीक आहे, एकच पाहूयात आपण. हा बी ए ला क्लिक करा आणि समजा डी डिव्हिजन ला क्लिक करा, एफ वाय बी ए डी. ठीक आहे सर, बी ए एफ वाय डिव्हिजन डी. हा हा आता समजा या ठिकाणी फक्त दोनच कोर्स एनरोल केले म्हणजे एंटर केलेले आहेत फक्त, बाकीचे जर समजा आणखी सहा सब्जेक्ट मला ऍड करायचे असेल तर ते मी तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे की त्या कोऑर्डिनेटरने किंवा मॅनेजरने ते ऍड करणं अपेक्षित आहे आता या मुळे? बेसिकली तुम्ही आम्हाला आत्ता द्या, कारण काय होईल, एकदम तुम्हाला कोर्स एनरोलमेंट सांगितले थोडस ते कन्फ्युजिंग तुम्हाला होऊ शकतं. बेसिकली आधी या गोष्टी तुम्ही समजून घ्या की युजर कसे एनरोल करायचे, पासवर्ड कसे चेंज करायचे, स्टुडंट आणि फॅकल्टी एनरोल किंवा अनएनरोल कसे करायचे, दॅट इज अ मेन ऍक्टिव्हिटी ऍट दिस मोमेंट. क्रिटिकल प्रोसेस आहे त्याची आणि त्याचे सर्व म्हणजे जे पिरामिड सेट केलेले आहेत ते क्रिटिकल असल्यामुळे मग ते आम्ही सजेस्ट करतो. काही हरकत नाही, त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला फक्त आता आमचा प्रोव्हाइड करा. गिरमकर सर, या केस मध्ये ना आपल्याला फक्त काय करावं लागेल, त्या प्रत्येक कोऑर्डिनेटरने किंवा मॅनेजरने त्या त्या फॅकल्टीच्या प्रत्येक विषय चेक करावे लागतील, प्रत्येक क्लास वाईज तेवढे आले किंवा नाही, जिथं डिफिशियन्सी आहे ती नोट डाऊन करून ती त्यांच्याकडे द्यावी लागेल. हो त्याच्यासाठीच आपण मीटिंग घेतली. येस ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तर किरणकर सर, मला वाटतं आता आपण बऱ्यापैकी आता सेशन घेतलेलं आहे, तर दिस इज द टुडेज अजेंडा की आपण आता एलएमएस ऍक्टिव्हिटी ऍडमिन लेवलला काय काय करणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी चेक करून आम्हाला अपडेट करावं आणि जे काही रिक्वेस्ट जे काही चेंजेस असतील ते आम्ही तुम्हाला इमिजिएट करून देऊ, पण त्याच्या आधी तुम्ही सगळ्या कोर्सेसचा डेटा चेक करून फॅकल्टी एनरोलमेंट झाल्यात का नाही, काही कुणी पेंडिंग आहे का, तर ते सगळं रॅपो आम्हाला तुम्ही अपडेट करा. आणि सर सर्वांनी महत्वाचं म्हणजे लॉग इन करायला सांगा सर्वांना, की एकदा तरी त्यांना डॅशबोर्ड तर पाहूया. दोन वेळेस त्यांना इंटिमेशन दिलेले सांगितलेलं आहे. आणि जोपर्यंत फॅकल्टी लॉग इन करत नाही ना सर, स्टुडंटला लॉग इन करण्यात सांगायला काही पॉईंट नाहीये, कारण जोपर्यंत फॅकल्टीला समजत नाही तोपर्यंत स्टुडंटला स्टुडंट पर्यंत जाण्यात. फॅकल्टीचे लॉग इन आयडी पासवर्ड मी फॉरवर्ड केलेले त्यांना, स्टुडंटचे आहेत, तुम्ही सांगितलं की लगेच देऊन टाकणार मी त्यांच्याकडे. म्हणजे प्रत्येक फॅकल्टीने लॉग इन करून चेक करणं अपेक्षित आहे की तुमचे सब्जेक्ट तुम्हाला आलेले आहेत का, तुमचे काही काही त्यांनी त्यांचे टीचर हे करून घ्यायचे. त्यासाठी मग आता एक काम करावं लागेल, आपण त्यांचं ट्रेनिंग घेऊन टाकलं तर बरं होईल लगेच, कशी मुलं ऍड करायची, फॅकल्टी ऍड करेल ना. आपण सर आता सांगितलं स्टुडंट कसे एनरोल करायचे, फक्त तुम्हाला इश्यू बी ए आणि बी एस सी ला तिथंच इश्यू यायची शक्यता आहे. इश्यू म्हणून आपण हा
हाँ म्हणजे आपण काय केलं, आपण एनरोलमेंट कशा करायचं मॅन्युअली ते सांगितलंय. आता तुम्ही ट्रेन द ट्रेन या प्रोसेस प्रमाणे ज्या कोणी फॅकल्टीला असतील तुम्ही ट्रेन करा की स्टुडंट ऑलरेडी सिस्टीमला आहेत, फक्त एनरोलमेंट कसे करायचे ते तुम्ही दाखवून द्या, तेवढाच विषय फक्त. दॅट इज द ऍडमिन ट्रेनिंग स्टँड्स फॉर. आणि याच्या पुढचं जे सेशन होणार आहे ते सगळं सेशन कम्प्लीट कंटेंट वरती होणार आहे. त्याच्यासाठी तुमचा आधी तुमच्याकडनं आधी मला हे क्लोजर अपेक्षित आहे की सगळा डेटा आलेला आहे, सगळे फॅकल्टी आलेले आहेत, जे कोणी नवीन जॉईन होणार तो नंतरचा मुद्दा आहे, पण सगळ्या कोर्सेस सगळे टीचर आलेले आहेत, त्यांची त्यांना कोर्स दिसत आहेत आणि आपण कंटेंटला आता हात घालू शकतो. हा ऍज अ टीचर कॅन आय चेंज द पासवर्ड ऑर कॅन आय ऍड द स्टुडंट? तुम्ही स्टुडंट याला ऍड करू शकता सर कोर्सला, पण तुम्ही सिस्टीमला ऍड नाही करू शकणार. ओके. किंवा मग एखाद्या स्टुडंटचा पासवर्ड वगैरे मिस झाला तर मॅनेजर राईट असेल त्यांना चेंज? नाही नाही, ज्यांना मॅनेजर ऍक्सेस आहे तेच पासवर्ड चेंज करू शकतील. ओके. स्टुडंट कडनं तुम्हाला किंवा युजर कडनं रिक्वेस्ट आली, ज्यांना मॅनेजर ऍक्सेस आहे ते डायरेक्टली चेंज करू शकतील. ओके ओके. आणि त्यांना कसं की युजरला आपण बाय डिफॉल्ट लॉग इन शीट देतोच आहे, त्यांना त्यांनी लॉग इन केल्यानंतर त्यांनी त्यांचे पासवर्ड चेंज करणं अपेक्षित आहे. हो, तो सेशन होणार आहे सर, त्यात काहीच इश्यू नाहीये. आणि होप सो की आज तुम्हाला आम्ही जे काय कंडक्ट केले ते तुम्हाला समजले सगळ्यांना. यस यस डेफिनेटली सर. थांबायचं आता आमचं बाकी एक मिनिट. हा, आपली ही खरंतर खूप लांबलेली मीटिंग आहे आणि विद्यापीठामधनं या मीटिंग साठी अनंत कुलकर्णी सर जे विद्यापीठाचे ई लर्निंगचे कोऑर्डिनेटर आहेत आणि दुसरे सूरज जगताप सर म्हणून आहेत, ते LMS एक्झिक्युटिव्ह म्हणून त्या ठिकाणी काम करतात, दोघांनाही आपल्यासाठी प्रचंड वेळ या ठिकाणी दिलेला आहे, आपल्या सर्व शंकांचं निरसन केलेलं आहे, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं मी दोघांचे आभार मानतो. माननीय प्राचार्य हे देखील या मीटिंगमध्ये उपस्थित राहिले, त्यांच्या देखील त्यांनी काही शंका विचारल्या, शंका निरसन केलं, आपल्यालाही मार्गदर्शन केलं बघा काही मुद्द्यांच्यावर, त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो. या महाविद्यालयाच्या ई लर्निंग समितीचे जे कोऑर्डिनेटर आहेत ते गिरमकर सर, त्यांनी ही जी काही मीटिंग आयोजित केली त्यांचं प्रचंड योगदान या ठिकाणी आहे आणि ते सातत्याने या गोष्टींचा पाठपुरावा करतायत, प्रत्येकाशी संपर्क साधतायत आणि त्या माध्यमातून ही LMS ची जी सिस्टम आहे ती कशी पुढे जाईल यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत, त्यांचाही आभार. ज्यांना नव्यानं या ठिकाणी कोऑर्डिनेटर किंवा मॅनेजर म्हणून LMS मॅनेजर म्हणून जबाबदारी मिळाली फॅकल्टी वाईज, तर ते देखील या ट्रेनिंग मधून त्यांची जबाबदारी त्यांना जी काही दिली आहे ती लक्षात घेतील आणि त्या पद्धतीने काम करतील, त्यांचाही मी ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आभारी आहे. आणि ही सभा माननीय प्राचार्यांच्या परवानगीनं संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. कुलकर्णी सर आणि सूरज सर, तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद सर. थँक्यू.